कत्तलीसाठी नेले जात असताना नागरिकांनी 2 तास पाठलाग करून 40 गोवंश क्रूरपणे भरलेला ट्रक पकडला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे 37 गायींना जीवनदान मिळाले तर 3 गायींचा मृत्यू झाला होता. काही गोवंश जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही कारवाई हिंगणा तालुक्यातील गुमगाव कोतेवाडा येथे करण्यात आली आहे. आम्ही कोंडाडीवरून कारंजाला जाताना आम्हाला गुपित माहिती मिळाली. आम्ही गाडीचा पाठलाग केला. कारंजावरून पोलीस त्याच्या मागे लागली आणि कारंजा पोलीस मागे लागल्यावर आम्ही पण त्याच्या मागे लागलो. त्यांनी एका गावातून गाडी काढली. गावातून आमच्या सोबत ते काही लोक पण होते. त्यांनी पण त्याच्या पाठलाग केला. मग तो कोंडाळी तिथून खैरी या गावातून त्यानं गाडी काढली आणि वर्धा रोडवर लागला आणि वर्धेवरून समृद्धीमध्ये गाडी टाकली. खरांगणा मार्गे त्यानं समृद्धीवर गाडी टाकली. वर्धे येडाकेडीपासून तिथं त्या एक वरात होती लग्नाची. वरातीला त्यांनी वरातीतून तो पूर्ण ओवरटेक केली. हां, ओवरटेक करून तो तिथून निघाला. आम्ही मग त्याच्या पाठलाग करून समृद्धीवरून आलो. त्यानं समृद्धीवरून दोन टोल तोडून तो इकडून म्हणजे कोणता रोड आहे रे गुमगाव रोडवर गाडी टाकली. आम्ही त्याचा पाठलाग करत आलो आणि इथं त्यांनी गाडी टाकली त्यांनी आणि इथे आम्ही त्याच्या मागे बघतो. गाडी त्याच्यात 39 गाई आहे त्याच्यात आणि 3 मृत आहेत. 3-4 गाई तरी 10 गाई गंभीर 10 आसपास गाई गंभीर. माझं नाव बबलू बिसेन कुंडाडी. मी BJP युवा मोर्चाचा जिल्हा कार्यकारिणीचा कार्यकर्ता. सॉरी, 11 वाजता आम्ही कोंडाडीवरून त्या गाडीमध्ये आलो. कोंडाडीवरून वर्धेला, वर्धा म्हणजे त्या समृद्धीने इकडे आला. खूप फिरवलं आम्हाला हायवेवरच फिरून त्यांनी. मग तो त्यांनी समृद्धी मार्ग पकडला आणि हे सगळं बंद झालं पाहिजे. त्यांच्या गाड्या सुटल्या नाही पाहिजे. नाही, हे बंद नाही. सीधं गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करून द्यायला पाहिजे. हेच मागणी आहे आमची. आणि जे आहे जे बी ट्रक चालून राहिले यांना लवकरात लवकर सोडायचं नाही. याच्यावर प्रशासनानं विशेष लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाचं लक्ष नाही आहे त्याच्यावर. प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावर. यांच्या गाड्या पण सुटून जाते कारण लोक काही फायदा राहत नाही या गोष्टी. कारण प्रशासकीय लोक यांना पाठीशी घालते. माझं नाव गणेश बालवंशी आहे. मी दक्षिण पश्चिमच्या नागपूरच्या बजरंग दल सहसंयोजक आहे. मला 12:50 कॉल आला. माझ्या कार्यकर्ता राहते इथे बजरंग दलचा प्रज्वल भावने म्हणून, त्याचा कॉल आला. तर मी या स्पॉटवर आलो. बघितलं की एक ट्रक इथे थांबलेला होता. तर तेव्हा आलो होतो तर कोणी नव्हतं ट्रकमध्ये. फक्त जे कोंडाडीमधून यांच्या पाठलाग करत होते जसे हे आहे, फक्त हे 4-5 जण इथे उभे होते. तशी माहिती मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिली आणि गौशाळाला फोन वगैरे केला होता. तर त्यांनी आपले 2-3 माणसं इथे पाठवलेले. त्याच्यामध्ये 39 गायी आहे. त्याच्यामधले कमसेकम 7-8 गायी अशा जख्मी आहेत. 3-4 गायी मिल्या. त्या आता होऊ शकते कारण की 2 गायी जास्त म्हणजे सिरियस आहे. उपचार चालू आहे. ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे. माझं नाव अजय देवराव फटिंग आहे. श्रीकृष्ण गोसेवा संस्था तुरकमारी सारगाव पोट्टीपुरी. आपल्या इथे गुमगाव कोथेगाळा गावमध्ये आमचे सरपंच साहेब सुद्धा आहे आणि सर्व संघाशी रिगल म्हणजे निगडित सर्व लोक आहे. बजरंग दल संघ, श्रीराम सेवा आहे आणि इस्कॉनचे पण इथेच आश्रम आहे. त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा माहीत झालं की इथे ट्रकचा ॲक्सिडेंट होऊन पाठलाग करत होते काही कार्यकर्ते आपले, तर त्यांनी रोकलं त्या ट्रकला. रोकण्याची कोशिश केली आणि त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झाला. गायी त्याच्यामध्ये एवढ्या इंजोर आहे. आता सरकारी डॉक्टर निखाते सर हे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे सरकारी स्तरावर आणि प्रायव्हेट डॉक्टरसुद्धा आपण बोलवले आहे. त्यानंतर या घटनेवरून हे सिद्ध होते आज 2 ट्रक पकडले गेले आहे. आमचे जे भाऊ लोक ज्यांनी पाठलाग केला ते सांगत आहे त्यांच्यानुसार 2 ट्रक पकडले आणि या ट्रकला रिपीट 2-3 वेळा पकडले गेले आहे. याच्यावरून असं समजते की प्रशासनाने या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. एकीकडे आपल्याकडे अयोध्येला श्रीराम मंदिर भव्य मंदिर झालेलं आहे, तसंच आमचे हिंदू धर्माची गोमाता हे सुद्धा एक आमचं एक दैवत आहे. त्या दैवताची सुरक्षा झाली पाहिजे. काही जे समजा ज्यांचे बाप नाही आहे असे लोक नाही का या गायीचं तस्करी करू राहिले हे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. याची दखल घेतली पाहिजे. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यांना बाहेर नाही काढलं पाहिजे. वेळोवेळी